माझं नाव मेघा खांदोड आहे. वय 33 वर्ष. आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आणि आम्ही आज खूप खुश आहोत कारण आज आम्हाला पहिल्याच सायकलमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला आहे. मी इथल्या डॉक्टरांचा स्टाफचा मनापासून आभार मानते. ते फार सपोर्टिव्ह आहेत. इथला पूर्ण नर्सिंग स्टाफ, फार्मसी, पूर्ण मॅनेजमेंट स्टाफ हा खूप चांगला आहे आणि आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा खूप छान आहे. ही माझी मिसेस मेघा. मायसेल्फ मी मोतीराम रामजी खांदोडे. मी स्वतः डॉक्टर असून आम्ही दोघेही डॉक्टर आहोत. आम्ही गव्हर्मेंट सेक्टरमध्ये काम करतो. या प्रोजेनेसिसबद्दल साधारणतः माझ्या वाईफलाच माहिती झालं की एक डॉक्टर मळगावकरांचं एक हॉस्पिटल आहे नाशिक येथे. ज्यावेळी आम्हाला हे माहीत झालं त्यावेळी ठाणेमध्ये ही काही ब्रँच नव्हती, पण थोड्याच दिवसामध्ये ही ओपन झाली आणि आम्ही इथे रजिस्टर्ड झालो. आणि आम्हाला असं इथे इतका चांगला पॉझिटिव्ह सपोर्ट मिळाला एक म्हणता येईल आपल्याला की, आणि स्वतः डॉक्टर मळगावकर सरांनी जेव्हा आम्हाला दोघांचे इन्व्हेस्टिगेशन करून एक काय ट्रीटमेंट देता येईल, आपल्याला पुढे कसं जाता येईल याबद्दल अगदी सविस्तररित्या एक्सप्लेन केलं. आणि प्रोजेनेसिसबद्दल मला असं वाटतं की हे प्रोजेनेसिस हे रूट कॉज ऑफ इनफर्टिलिटी फाइंड आउट करून अवेलेबल मोड ऑफ ट्रीटमेंट त्या पेशंटला कशाप्रकारे योग्य उपचार देऊन ते आईबाबा होऊ शकतील याच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करते असं माझं मत आहे. आणि मग त्यानंतर साधारणतः मग ट्रीटमेंट चालू असताना आम्हा दोघांनाही कोविड झाल्यामुळे साधारणतः 1 वर्ष ट्रीटमेंट बंद करावी लागली. आणि त्यानंतर मागील 7 ते 8 महिन्यापासून आम्ही कंटिन्युअसली फॉलोअप करून त्यांना योग्य तो औषधोपचार घेत आहोत. आणि इथे बसलेल्या पेशंटला मला हेच सांगावं वाटेल की त्यांनी डॉक्टरांनी जे काही सजेस्ट केलं, ज्या काही टेस्ट, जे काही ट्रीटमेंट, जे काही औषधी दिलेल्या असतात त्या अगदी तंतोतंत घेणं अत्यंत गरजेचं आहे. स्पेसिफिकली मला असं सांगावं वाटतं की जे काही इंजेक्शन्स असतात, काही इंजेक्शन्स हे सबक्यूट म्हणजे त्वचेच्या खाली घ्यावे लागतात आणि काही इंजेक्शन हे इंट्रामस्क्युलर म्हणजे आपल्या मसलमध्ये घ्यावे लागतात. ते एकदम व्यवस्थित घ्यावेत असं एक मला वाटतं. एक साधारणतः एक माझा अनुभव आहे की साधारणतः आपण ते घेत असताना की पेशंटलाही समजत नाही सबक्यूट म्हणजे काय, इंट्रामस्क्युलर म्हणजे काय, आणि त्यांचं टेम्परेचर कसं मेंटेन करायचं. काही औषधी जे आहेत त्यामध्ये त्या औषधांचं टेम्परेचर मेंटेन करणं फारच गरजेचं आहे. ते कोल्ड चेन म्हणतो आपण त्यांना. आणि हे सगळं जो औषधोपचार आहे घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि बी पॉझिटिव्ह, आय थिंक यू विल गेट द सक्सेस. थँक्यू.